गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील निंबा जिल्हा परिषद शाळेतील मद्यपी शिक्षकाने शाळेत दारू पिऊन येत धिंगाणा घातल्याची बातमी जीबी न्यूजने दाखवितास जिल्हा प्रशासनाने बातमीची दखल घेत घनश्याम मरसकोल्हे या शिक्षकाला निलंबित केले आहे। निंबा जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक घनश्याम मरसकोल्हे यांनी अशा पद्धतीचे कृत्य याआधी देखील शाळेत केले होते। यावेळी त्यांना समज देत पुन्हा असे कृत्य केल्यास कठोर कारवाई करू अशी तंबी देण्यात आली होती, मात्र तरी देखील घनश्याम मरसकोल्हे गुरुजींनी मद्यप्राशन करणे सोडले नाही। तर निंबा शाळेत वर्ग 2 ते 3 या वर्गांची शिक्षणाची जिम्मेदारी मरसकोल्हे गुरुजी यांच्यावर असताना देखील गुरुजींनी महिन्यातून 2 ते 3 दिवस शाळेत यायचे, तर दुसरीकडे मरसकोल्हे गुरुजी वर्षभरातील हजेरी तपासली असता 12 महिन्यात ते 2 महिने शाळेत आले नाही, त्यामुळे शाळेत मद्यप्राशन करून येणाऱ्या गुरुजीची बातमी प्रकाशित होतात। शिक्षण विभाग खळबळून जागे झाले असून गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी गुरुजी घनश्याम मरसकोल्हे यांना निलंबित केले आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।